नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज। पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर, शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय। अन्नधान्य आणि खाद्यपदार्थावरील 5% GST विरोधात राज्यातील व्यापारी संघटना एकवटल्या। सर्व बाजार समित्या बंद केल्याचा दावा। मिरजेत पार्टी करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून गुंडेवाडीतील तरुण जागीच ठार। बंद पडलेल्या DMK टोयोटो इमारतीमधील घटना। 7 गेल्याचे सुतक अजूनही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर, तर पवार कधी घरात बसतील आणि आपण पार्टी सोडून जाऊ ही जयंत पाटलांची भावना। गोपीचंद पडळकर। शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। पहिल्या टप्प्यात 12 मंत्र्यांना दिली जाणार शपथ। सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला। पाणलोट क्षेत्राने पाऊस सुरू असल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ। चांदोलीत 6व्या दिवशीही अतिवृष्टी। अत्यंत बालिशपणे राज्याचा कारभार सुरू आहे। देशातील लोकशाही धोक्यात आहे। संसदेचं अधिवेशन घेतायत हेच नशीब खासदार संजय राऊत। सांगलीत गोवा स्टाईल कॅसिनो आणि लॉटरी सेंटरच्या संघर्षातून गँगवार। महागडे संगणक यंत्रे जमिनीवर आपटून फोडली, मात्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा मांडला बाजार। कोल्हापुरात एकाच रिक्षाची चर्चा, महापालिकेची काढली अब्रू। महापालिकेचा भोंगा कारभार आणला सवाट्यावर। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच करणार महाराष्ट्र दौरा। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।